हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं भारतातले सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवर खूप खूप स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न ज्याला असं म्हणूया आपण. राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकचा हा आपला दुसरा भाग आहे मित्रांनो, ठीक आहे. ओके, तो आपण व्यवस्थित आणि इमेजेसच्या माध्यमातून अगदी छान पद्धतीने समजावून घेऊया. मित्रांनो, माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन, मी सच्चिदानंद लिंबाळकर, मागच्या 6 वर्षापासून एम पी एस सीला शिकवण्याचा अनुभव आहे. एम पी एस सीचा इंटरव्ह्यू सुद्धा 3 वेळेस दिलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. ओके, अनअकॅडमीचा काय फायदा, एक तर डेली लाईव्ह क्लासेस असतात, लाईव्ह टेस्ट आहेत, क्विजेस आहेत, स्ट्रक्चर्ड कोर्सेस उपलब्ध आहेत, अनलिमिटेड ॲक्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला. येस, ओके. देन अनअकॅडमीचा आणखी काय ॲडव्हान्टेज मित्रांनो, शेड्यूल तुमच्या सोयीप्रमाणे, शेड्यूल दॅट वर्क फॉर, शेड्यूल तुमच्या सोयीप्रमाणे आहे. नो लँग्वेज बॅरियर, भाषेचा कोणताही अडथळा नाही आहे. लर्न एनी टाईम एनिवेअर मित्रांनो, तुम्ही जिथे हा तिथून शिकू शकता मित्रांनो, काही अडचण नाही आहे. इंटरॅक्ट विथ युअर एज्युकेटर, तुमच्या एज्युकेटर सोबत इंटरॅक्ट करू शकता. गेट युअर डाऊट्स क्लिअर, डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. लाईव्ह पोल्समध्ये पार्टिसिपेट होऊ शकता, ठीक आहे. लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस उपलब्ध आहेत. डिटेल रिपोर्ट अनालिसिस आहे, पी डी एफ फॉर्ममध्ये सगळं तुम्हाला साहित्य अवेलेबल होतं पाहिजे, ठीक आहे. येस, तर असा कोर्स करायचा असेल मित्रांनो तर 12 महिन्याची फीस आहे 10,450, तर 24 महिन्याची आहे 15,200. बट जर तुम्ही सचित हा जर कोड यूज केला मित्रांनो तर तुम्हाला 10% ऑफ मिळेल. म्हणजे 12 महिन्याची फीस 9,405, तर 24 महिन्याची 13,600. तर मित्रांनो लगेच जॉईन व्हा, हा कोर्स एन्जॉय करा मित्रांनो, ठीक आहे. सो लेट स्टार्ट. नॅशनल इन्कम हा टॉपिक आपण पाहतो. सो मित्रांनो, नॅशनल इन्कम मध्ये काय पाहायचं आपल्याला, नॅशनल इन्कम मध्ये महत्वाचं पाहायचं आहे ते म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे ह्या कोणत्या कन्सेप्ट आहेत बघा, असे 4 कन्सेप्ट आहेत. एक आहे जीडीपी, जीडीपी ऍट मार्केट प्राइस, ठीक आहे. दुसरी कन्सेप्ट आहे एनडीपी, एनडीपी ऍट मार्केट प्राइस. तिसरी कन्सेप्ट आहे जीडीपी, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. चौथी कन्सेप्ट आहे मित्रांनो जीडीपी, सॉरी चौथी कन्सेप्ट आहे ती म्हणजे जीडीपी, चौथी कन्सेप्ट आहे ती म्हणजे एनडीपी, एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, ठीक आहे मित्रांनो. एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, हे सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कशाच्या कन्सेप्ट आहेत, तर ह्या देशांतर्गत उत्पाद, कोणत्या मित्रांनो, देशांतर्गत उत्पाद, देशांतर्गत उत्पाद, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणूया आपण त्याला, डोमेस्टिक प्रॉडक्ट. काय म्हणूया, डोमेस्टिक प्रॉडक्ट. मग डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 कन्सेप्ट, मार्केट प्राइस, मार्केट प्राइसच्या 2 आहेत मित्रांनो, जीडीपी ऍट मार्केट प्राइस आहे आणि एनडीपी ऍट मार्केट प्राइस आहे. 2 कोणत्या, फॅक्टर कॉस्ट आहे, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट आणि एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. मार्केट प्राइस म्हणजे काय आहे, मार्केट प्राइस म्हणजे त्याला आपण बाजार भाव असं म्हणतो. आपण मार्केट प्राइस म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, बाजार भाव, ठीक आहे. दुसरं कोणतं आहे ते म्हणजे फॅक्टर कॉस्ट. काय म्हणूया आपण, फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, आपण त्याला घटक किंमत असं म्हणूया. आपण काय म्हणूया त्याला, आपण घटक किंमत, ठीक आहे. मग बाजार भावाला मोजणाऱ्या 2 कन्सेप्ट, एक आहे जीडीपी आणि एनडीपी, आणि त्याच कन्सेप्ट 2 जीडीपी आणि एनडीपी आपण घटक किमतीलाही मोजतो. आपण हे सगळं समजून घेऊया आपण, ठीक आहे मित्रांनो, आपण हे सगळं समजून घेऊया. याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे जीडीपी, जीडीपी ऍट मार्केट प्राइस, किंवा मराठीमध्ये काय म्हणायचं याला, स्थूल, स्थूल देशांतर्गत उत्पाद. काय म्हणायचं याला, स्थूल देशांतर्गत उत्पाद. पण हे स्थूल देशांतर्गत उत्पाद कसं, मात्र मार्केट प्राइसला, म्हणजे
बाजार भावाला मोजलेलं, म्हणून मी कंसात लिहितो बाजार भाव. बघा जी डी पी ॲट मार्केट प्राईस यालाच काय म्हणता येईल, स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं आहे. मग आता याचा अर्थ काय होतो, सिंपल याचा अर्थ समजून घेऊया. काही गोष्टी आहेत बघा, कालावधी गृहीत धरूया एक वर्षाचा कालावधी. किती मित्रांनो, एक वर्षाचा कालावधी. ठीक आहे, एका वर्षाच्या कालावधीमध्ये बघा कशाच्या, एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशांतर्गत काय म्हणतोय बघा, मी काय म्हणतोय देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्रात, हे महत्वाचा शब्द आहे, देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्रामध्ये ठीक आहे जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत. पण वस्तू आणि सेवा कोणत्या बरं, ज्या अंतिम वस्तू आणि सेवा, बरं लक्षात घ्या शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे अंतिम वस्तू आणि सेवा ज्या तयार झालेल्या आहेत त्यांची बाजार किंमत, त्यांची एकूण बाजार किंमत, त्यांची कोणती मित्रांनो, एकूण बाजार किंमत. ठीक आहे, त्यांची एकूण बाजार किंमत म्हणजे जी डी पी ॲट मार्केट प्राईस. म्हणजे सिंपल मित्रांनो, हा समजा आपला इंडिया जर गृहीत धरला आपण, ठीक आहे, या इंडियामध्ये देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय, हे पूर्ण भारताचं भौगोलिक क्षेत्र, पूर्ण हे पूर्ण भारताचं भौगोलिक क्षेत्र, प्लस हे जे काही सागरी किनारा आहे ना, इथं अरबी समुद्र, इथं पश्चिम बंगालचा किनारा, हा सुद्धा तिथे आला. म्हणजे पूर्ण क्षेत्राला म्हणून काय म्हणायचं, देशाची भौगोलिक सीमा आणि सागरी किनारा याला आपण आर्थिक प्रक्षेत्र. ठीक आहे, म्हणजे देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र, त्याची व्याख्या पाहिली आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये, की या देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत, देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत, तसेच सागरी सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही अंतिम वस्तू सेवा, अंतिम वस्तू सेवा सुद्धा अंतिम आणि मध्यमवर्ती असतात. मध्यमवर्ती म्हणजे कच्चा माल, आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, कपडे बनवायचं असेल तर कापूस कच्चा माल झाला, मग कच्चा माल म्हणजे ती मध्यमवर्ती वस्तू. पण कपडे आपण स्वतःच्या उपभोगासाठी वापरतो, अंतिम वस्तू झाली. मोबाईल अंतिम वस्तू म्हणजे ग्राहक स्वतःच्या उपभोगासाठी वापरासाठी वापरत असेल तर ती अंतिम वस्तू किंवा सेवा. मग अशा अंतिम वस्तू सेवा जेवढ्या काही आपल्या देशात तयार झालेल्या आहेत, मग त्या कोणीही बनू द्या, परकीय कंपनीने बनू द्या, भारतीय कंपनीने बनू द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या कुठं बनवल्या पाहिजेत, देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत, देशाच्या सागरी सीमेच्या अंतर्गत, म्हणजेच देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काही वस्तू सेवा एका वर्षात तयार झाल्या त्या प्रत्येकाची किंमत काढायची. पण कोणती किंमत, बाजारातली किंमत, जे आपण वस्तू घेतो विकत, ती किंमत काढायची आहे आणि त्या सगळ्याची बेरीज करायची आहे, सगळ्याची, म्हणजे हजारो वस्तू तयार झालेल्या असतील ना, त्या हजारो वस्तूची, हजारो सेवेची बाजारातली किंमत काढायची, त्या सर्वांची बेरीज करायची आणि एक आकडा येणार आहे, तो आकडा म्हणजे काय असणार आहे मित्रांनो, जी डी पी ॲट मार्केट प्राईस, किंवा स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजार भावाला. कालावधी किती, एक वर्षाचा, म्हणजे एक वर्षाच्या कालावधीत आपल्या देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत त्यांची बाजारमधली एकूण किंमत म्हणजे काय, जी डी पी मार्केट प्राईस असं म्हणतो मित्रांनो. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे जी डी पी ॲट मार्केट प्राईस. काय, की एका वर्षात देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत त्यांची बाजारपेठेतली किंमत म्हणजे काय असतं मित्रांनो, जी डी पी ॲट मार्केट प्राईस. काय म्हणूया त्याला आपण, जी डी पी ॲट मार्केट प्राईस, याचा अर्थ असा जी डी पी आहे. ठीक आहे, ओके, जी डी पी ॲट मार्केट प्राईस असं म्हणतो आपण. मग आता मित्रांनो दुसरी कन्सेप्ट आहे, हे मार्केट प्राईस न मोजलं ना आपण, जी डी पी ॲट मार्केट प्राईस, दुसरी कन्सेप्ट आहे ते म्हणजे एन डी पी, एन डी पी ॲट मार्केट प्राईस. ठीक आहे, एन डी पी म्हणजे काय मित्रांनो, तर सोपा आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पाद. काय म्हणू याला आपण, निव्वळ देशांतर्गत उत्पाद, निव्वळ देशांतर्गत उत्पाद. पण तो कसा मोजलेला,
बाजार भावाला मोजलेला निव्वळ देशांतर्गत उत्पाद तर तो कसा मोजलेला बाजार भावाला मोजलेला बघा निव्वळ आहे बरं अगोदरच्या केसमध्ये स्थूल होता स्थूल आणि निव्वळ मध्ये काय फरक आहे ते पाहूया महा कसा काढायचा एनडीपी एनडीपी ऍट मार्केट प्राइस बरोबर काय असणार आहे आपला जीडीपी घ्यायचा अगोदरचा जो व्याख्या पहिली आहे तो मार्केट प्राइसचा घ्यायचा याच्या मतलब फक्त काय वजा करायचं घसारा जीडीपी ऍट मार्केट प्राइस आपण अगोदरच पाहिलं ना आपण जीडीपी ऍट मार्केट प्राइस पाहिलं ना आपण म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजते त्यात फक्त घसारा वजा करायचा घसारा म्हणजे काय की एक वर्षभरामध्ये वस्तू आणि सेवा ह्या तयार करत असताना ज्या मशीन वापरलेल्या आहेत त्या मशीनची जी झीज झालेली आहे ते झीज भरून काढण्यासाठी जो पैसा खर्च करावा लागला ते म्हणजे घसारा ठीक आहे आपण कोणती मशीन वापरू द्या दिव वर्षभर मशीन वापरली लॅपटॉप वापरा मोबाईल वापरा त्याची रिपेअरिंग करावी लागते का नाही गाडी वापरा रिपेअरिंग करावी लागते मग त्यासाठी जो पैसा खर्च केला त्या डेप्रिशिएशन किंवा घसारा म्हणतो मग तो घसारा कशामधनं वजा करायचा जीडीपी ऍट मार्केट प्राइस आता जीडीपी ऍट मार्केट प्राइस म्हणजे काय स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं हे पाहिलं आपण हेच स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं आहे हे अगोदरच्या व्याख्येमधलं स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं आहे मित्रांनो याच्यामधनं फक्त काय करायचं आहे आपल्याला फक्त घसारा वजा करायचा आहे काय मिळेल मग आपल्याला एनडीपी ऍट मार्केट प्राइस म्हणजेच काय निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं मग निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं आहे ते कसं काढायचं स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजार भावाला मोजलेलं आहे त्याच्यामधनं सिंपल घसारा वजा करायचा मग काय मिळेल याला आपण एनडीपी ऍट मार्केट प्राइस असं म्हणूया मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट अतिशय महत्वाची आहे मित्रांनो ही तिसरी कन्सेप्ट आहे त्याला आपण जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट असं म्हणूया फॅक्टर कॉस्ट म्हणजे याला मराठीतून काय म्हणता येईल की तुमचं स्थूल देशांतर्गत उत्पाद बरं काय मित्रांनो स्थूल देशांतर्गत उत्पाद आता पण हे काय आहे घटक किमतीला मोजतोय आपण अगोदर हेच कशाला मोजलं होतं आपण बाजार किमतीला आता कशाला मोजायचं असतं घटक किमतीला मोजतो आपण मग तुमचं जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट कसा काढणार बरं तुम्ही जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट काढायचा असेल तर आपल्याला काय माहीत पाहिजे जीडीपी ऍट मार्केट प्राइस याच्यामधनं काय करूया मग आपण जे काही अनुदाने आहेत ते अनुदाने ऍड करू आणि याच्यामधनं काय करू आपण वजा करू ते म्हणजे कोणते अप्रत्यक्ष कर वजा करू मग हे जे काही उत्तर येणार आहे ते आपलं झालं जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट बघा समजून घ्या तिसरी संकल्पना आहे जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट मराठीत त्याला स्थूल देशांतर्गत उत्पाद जे घटक किमतीला मोजलेलं मग कसं काढायचं सिम्पल फॉर्म्युला आहे जीडीपी ऍट जे मार्केट प्राइसला मार्केट प्राइस म्हणजे बाजार भावाला म्हणजे जो जीडीपी आपण बाजार भावाला मोजलाय त्याच्यात अनुदाने आपल्याला प्लस करायचे अप्रत्यक्ष कर काय करायचे वजा करायचे आता अनुदाने प्लस काय करायचे मित्रांनो अनुदान जर दिली तर मूळ वस्तूची किंमत कमी होते जसं आता समजा घरातला आपल्या गॅस सिलेंडर जो आहे समजा गॅस सिलेंडर बाजारामध्ये 800 रुपयाला मिळतो आपण ते 800 रुपये घेतले 800 रुपयाला तो विकत घेतला पण गव्हर्नमेंटने काय केलं 100 रुपये सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये टाकलेली आहे असं टाकतात ना मग आपल्या अकाउंटमध्ये सबसिडी आली 100 रुपये 800 रुपयाला खरेदी केला गव्हर्नमेंटने अनुदान दिले 100 रुपये म्हणजे पडला कितीला 700 रुपयालाच पडला ना म्हणजे मूळ किंमत किती होती 800 पण अनुदान दिल्यामुळे कितीला पडलं 700 म्हणजे मूळ किंमत काढायची आता किंमत किती किमतीला मिळायला 700 मूळ किमती काढायची तर काय करावं लागेल 100 रुपये ऍड करा म्हणजे जेवढा अनुदान दिलेलं आहे तेवढं ऍड करा तर तुम्हाला मूळ किंमत मिळते मूळ किंमत का काढायची असते कारण अनुदान दिल्यामुळे मूळ किंमत कमी होऊन गेलेली आहे म्हणजे जीडीपी मध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे अनुदान ऍड करून टाका आणि गव्हर्नमेंटने जी कर लावले ना ते कर कमी करून टाका का बरं कर कमी करा कारण करमुळे काय होते मूळ किंमत वाढते समजा हे सिलेंडर 700 रुपयाचंच आहे आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावर समजा 200 रुपये जर कर लावला तर सिलेंडर किती जाईल 900 रुपयाला जाईल
पण मूळ कितीला होतं? 700 रुपयालाच ना. मग जर मूळ किंमत काढायची तर कर वजा करावे लागतील, म्हणून तुम्ही कर वजा करा. म्हणजे जी डी पी ॲट मार्केट प्राईस मध्ये अनुदान तुम्ही प्लस करा आणि अप्रत्यक्ष कर वजा करा, काय मिळेल? जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट. सोपा आहे. बघा, जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजेच मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद. पण कसा मोजलेला? घटक किमतीला मोजला. मग कसं काढणार? जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट आहे, याला कसं काढायचं? जी डी पी ॲट जो मार्केट प्राईस आहे त्याच्यामध्ये काय अनुदान ऍड करायची आणि अप्रत्यक्ष कर मात्र वजा करायची. काय? जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट कसा काढायचा असतो? तर जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट बरोबर जी डी पी ॲट मार्केट प्राईस, त्याच्यामध्ये अनुदान ऍड करा, अप्रत्यक्ष कर वजा करा, तुम्हाला जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद जो घटक किमतीला मोजलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके. चौथी कन्सेप्ट कोणती आहे मित्रांनो? ती आहे म्हणजे एन डी पी ॲट मार्केट प्राईस, सॉरी फॅक्टर कॉस्ट. एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट, किंवा यालाच काय म्हणू शकतो आपण? निव्वळ देशांतर्गत उत्पाद. हे सगळं देशांतर्गत आहे बरं, निव्वळ देशांतर्गत उत्पाद. पण काय मित्रांनो, आता उत्पाद पण कसं हे घटक किमतीला मोजलेलं. मी कंसामध्ये घ की लिहितो. घ की म्हणजे काय? घटक किमतीला मोजलेलं. ठीक आहे, मग हे कसं काढणार? बरं, सोपं आहे. एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? सिम्पल आहे मित्रांनो, आपल्याला एन डी पीच घ्यावं लागेल. एन डी पी ॲट काय घ्यायचं? मार्केट प्राईस मला घ्या आणि याच्यामधनं काय करा मग आपण? याच्यामध्ये तुम्ही अप्रत्यक्ष कर वजा करून टाका. काय करा याच्यामध्ये? अप्रत्यक्ष कर काय करा? वजा करून टाका. आणि त्यामध्ये ॲड काय करा तुम्ही? अनुदाने ॲड करा. सेम मागच्यासारखंच करायचं आहे, पण इथं एन डी पीमध्ये करायचं आहे. ठीक आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला मोजलाय आपण, म्हणजे एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट. काय काढायचं? एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट. कसं काढणार? एन डी पी काढायचं, मग एन डी पीच घ्यायचं. पण कोणतं काढायचं? फॅक्टर कॉस्ट. मग घ्यायचं कोणतं? मार्केट प्राईसवालं घ्यायचं, बाजार भावाचं घ्यायचं. एन डी पी ॲट मार्केट प्राईस म्हणजे एन डी पी बाजार भावाचं घ्यायचं. अप्रत्यक्ष कर वजा करा, अनुदाने ऍड करा. काय मिळेल तुम्हाला? एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट. सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो. मग एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट कसं मिळणार? एन डी पी ॲट जो मार्केट प्राईसला आहे त्याच्यामधनं अप्रत्यक्ष कर वजा करा, अनुदाने ऍड करा. म्हणजे फॅक्टर कॉस्ट तुम्हाला काही काढायचं असेल, फॅक्टर कॉस्ट किंवा घटक किमतीला म्हणतो, तर सिम्पल अप्रत्यक्ष कर वजा करा, अनुदाने ऍड करा. मग अशा ह्या 4 कन्सेप्ट मित्रांनो आपण पाहिल्या. थोडस आपण याच्या संदर्भात इमेजेस पाहूया तुलना करून. मित्रांनो, आपल्या देशाचा हा जी डी पी आहे, टोटल 100% जी डी पी गृहित धरा. 100% हा आपला जी डी पी गृहित धरा. याच्यामध्ये बघा, सेवा क्षेत्राचं किती? 53% आहे. सेवा क्षेत्राचं म्हणजे 100 रुपयाचा जी डी पी असेल तर सेवाची रुपये किती आहे? तर 53 रुपयाचा सेवा आहे. म्हणजे सेवातनं 53 रुपये मिळतात. उद्योगामधनं किती? 25 रुपये. आणि कृषी क्षेत्रामधनं 22. कृषी आणि कृषीच्या संबंधित क्षेत्र. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की बाबा या जी डी पीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती? 53%. जी डी पीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती? 53. उद्योग क्षेत्राचा वाटा किती? 25%. आणि कृषी आणि संलग्न किती? 22. बघा, आपल्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे? सेवा क्षेत्राचा, 53%. 2 नंबर कोणाचा? उद्योगाचा. आणि 3 नंबर कृषी आणि संलग्न क्षेत्राचा आहे असं म्हणता येईल. ठीक आहे मित्रांनो, आता बघा, अगोदर 1950-51 जर हिशोब केला मित्रांनो, तर जी डी पी बघा, जी डी पी 55.9 म्हणजे जवळजवळ 60% बघा किती चेंज झालेला आहे. म्हणजे 1950-51 कृषी क्षेत्राचा जी डी पी 60% होता, 60. उद्योगाचं किती होतं? जवळजवळ 14.9 म्हणजे 15%. आणि सेवा फक्त 29%. मित्रांनो किती बघा, म्हणजे अगोदर 50-51 कृषी क्षेत्र जास्त प्रभावी होतं, कृषी क्षेत्राचा वाटा पण जास्त होता आणि सेवाचा मात्र कमी होता. पण नंतर बघा कमी झाला, 55, नंतर 45, 38, 33, 20, 19. 2007-08 तर 19.4%. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की बाबा स्वातंत्र्यापासून कृषी क्षेत्राचा वाटा जी डी पी मधला कमी 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 होत चाललेला आहे.
आणि सेवा क्षेत्राचा वाटा बघा, 29, 33, 36, 41, 54, 57 इकडे वर्षी आहे, 2007-8 आता 55 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे दोन गोष्टी निश्चित आहेत, कोणत्या? की स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कृषी क्षेत्राचा वाटा जीडीपी मधला कमी कमी होत आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा हळूहळू वाढत आहे. ठीक आहे, तसं उद्योगात नाही वाढला, पण जास्त कोणता वाढला? सेवा क्षेत्रातला वाढला मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा बघा इकडे 1950 आहे, ते 60, 70, 80, 90, 2000 आणि 2010 मध्ये. हे बघा मित्रांनो, कृषी क्षेत्र बघा, कृषी क्षेत्र ही जी दिसते की नाही तुम्हाला, ही थोडीशी वेगळी लाईन, ठीक आहे, ही कृषी क्षेत्र आहे. हे बघा 1950 ला 50% वरती गेला आहे ना, इथं पण हे 60 आहे हे 50 आहे, याच्या दोन्ही मध्ये इथं 55%. बघा हा कसा कमी 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 होत गेलेला आहे ना, ही लाईन बघा तुम्ही, बघा थेट कमी 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 होत. इथं बघा इथं 14% आलेली आहे, 2010 ला तर फक्त 14. म्हणजे जाऊन कळतंय की बाबा आपल्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा असा कमी 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 होत चाललेला आहे. ठीक आहे, 50 ते 2000 ला. हेच बघा ना मित्रांनो, सेवा क्षेत्र बघा, हे 1950 ला फक्त 30% होता, पण कसा वाढत चाललाय बघा, हा पिवळा रेज आहे की नाही, वाढला की नाही, हे इथपर्यंत वाढत 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 चाललं, हे इथं 59% आलेला आहे. म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा बघा कसा, इकडे 50 पासून हे 2010 पर्यंत वाढलेला आहे, कृषीचा कमी झालाय, कृषीचा बघा खाली गेलाय, हा खाली गेलाय ना कृषीचा, सेवाचा बघा इथं वरी गेलेला आहे. उद्योगाचा फार जास्त प्रभाव नाही मित्रांनो, उद्योग बघा हे काही जास्त कमी जास्त नाही, हा आपल्या त्या गतीने चाललेला आहे. ठीक आहे, कासवाच्या गतीने चाललेला आहे व्यवस्थित. मग असं मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल याच्यातून काही गोष्टी. तर मित्रांनो जगाचा जर अभ्यास केला आपण, जगाचा बघा, मग त्याच्या अगोदर भारताचा बघा, हे भारताचा मॅप आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि हे आपल्या जीडीपी मध्ये वाटा आहे 2017-18 चा, पूर्ण देशाचा जीडीपी त्याच्यात वाटा. हे जे निळा डब्बा दिसतोय की नाही, हे 20 लाख कोटीच्या वरती आहे, एकम, दहम, शतक, हजार, 10,000, 10,00,000, 10,00,000 आहे ना हे. म्हणजे जीडीपी राज्याचा जर पकडला, हे निळं दिसतंय की नाही, महाराष्ट्र 20 लाख कोटीपेक्षाही जास्त आहे. बघा महाराष्ट्राचा जीडीपी सर्वात जास्त 20 लाख कोटीपेक्षाही जास्त आहे. निळ्यावाला एकच दिसतो राज्य आहे की नाही, हे 20 लाख कोटीवालं. त्यानंतर दुसरे आहेत मित्रांनो, एकम, दहम, शतक, हजार, 10,000, 10,00,000, 10,00,000. ठीक आहे, 10 लाख कोटी ते 20 लाख कोटीमध्ये बघा, 10 लाख कोटी ते 20 लाख कोटीमध्ये कोणते, हे थोडेसे ब्ल्यू आले. म्हणजे तुमचं गुजरात आला त्याच्यामध्ये, उत्तर प्रदेश आलेला आहे, कर्नाटक आलेला आहे, तामिळनाडू आहे, यांचा जीडीपी किती आहे, 10 लाख ते 20 कोटीच्या दरम्यान, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. त्यानंतर 5 लाख ते 10 लाख कोटीच्या दरम्यान कोण कोण आहेत बघा, हे जांभळ्या कलरचे आहेत थोडेसे, म्हणजे तुमचं राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इकडं वेस्ट बेंगॉल आहे, हरियाणा, यांचा जीडीपी किती आहे बघा, 5 लाख ते 10 लाख कोटीच्या दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर 1 लाख ते 5 लाखाच्या दरम्यान हे तुमचे हे कलरवाले, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, त्यानंतर तुमचं इकडे उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, आसाम, हे 1 लाख ते 5 लाख कोटीवाले. 50,000 ते 1 लाखवाले कोणकोणते आहेत मित्रांनो, 50,000 ते 1 लाख कोटीवाले कोणकोणते आहेत, हे असे पिवळेवाले बघा, कोणी आहे का याच्यामध्ये, इथं गोवा दिसते, पण छोटं राज्य आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ते जीडीपी कमी आहे. आणि 50 लाखपेक्षाही, म्हणजे सॉरी, 50,000 कोटीपेक्षाही कमी असणारी हे तुमच्या इकडे नॉर्थ ईस्ट आहे, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, हे सगळे मित्रांनो थोडेसे यांचं उत्पन्न कमी आहे. तुम्हाला लक्षात पण आलं असेल की महाराष्ट्राचं उत्पन्न सर्वात जास्त आहे, ते नॉर्थ ईस्टच्या राज्याचं सर्वात कमी आहे. हे राज्यांचं जीडीपी, जगाचा विचार करा मित्रांनो, हे जगाचा जीडीपी पकडा बघा, हे बघा भला मोठा अमेरिका, जवळजवळ किती मित्रांनो बघा, जगाच्या एकूण किती, 24.42%, म्हणजे जगाच्या जीडीपीच्या 24.42% जीडीपी एकट्या अमेरिकेचा, एकट्या डॉलर 31.43 ट्रिलियन आहे मित्रांनो, 31.43 ट्रिलियन, म्हणजे किती मोठा जीडीपी आहे बघा, बाप्पा बाप्पा बघा, एवढा मोठा. नंबर 2 ला कोण आहे, चीन दी बॉस आहे की नाही, 16.34%, जगाच्या 16.34% एकट्या चीनचा जीडीपी आहे, म्हणजे 14.34 ट्रिलियन आहे मित्रांनो, म्हणजे बघा किती जबरदस्त. त्यानंतर मित्रांनो बघा, इकडे इंडिया आहे आपला, इंडिया किती आहे आपला, फक्त जगाच्या वाट्यामध्ये 3.28% वाटा आहे जगाच्या जीडीपीमध्ये, आणि किती, 2.28 ट्रिलियन. बघा हे 2.28 ट्रिलियन आपला जीडीपी, अमेरिकेचा बघा 21.43, आणि आता चायनाचा तर 8 पट आहे आपल्या, आपल्या जीडीपीच्या चायनाचा जीडीपी 8 पट, 16,
आणि अमेरिकेचं तर 12 पट आहे जवळजवळ, तो 20 पट, सॉरी 10 पट, 10 पट अमेरिकेचा आहे. म्हणजे किती भयानक यांची जीडीपी आणि किती उत्पन्न आहेत मित्रांनो, लक्षात येत असेल तुम्हाला. ठीक आहे. आणि हे सगळे गरीबी गुरुबी देश, मग इकडे हे तुमचे आफ्रिका वगैरे आहे ना, हे सगळे आफ्रिका गरीब देश, त्यानंतर तुमचं युरोप मात्र श्रीमंत. ठीक आहे. असं जीडीपी मध्ये वाटा पाहता येतो मित्रांनो देशामध्ये, जगामधला. मित्रांनो आपण सुद्धा स्वप्न ठरवलेलं आहे काय, की आपण 5 ट्रिलियन पर्यंत जायचं गोल ठरवलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटने, की 2025 पर्यंत म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये जगातला जीडीपीचा जो आहे आपला 5 ट्रिलियन. आता काय आपण 2.5 ट्रिलियन पर्यंत आहोत, 5 ट्रिलियन पर्यंत जीडीपी घेऊन जायचं आपण, एवढं उत्पन्न वाढवायचं. येस, काही 40 त्याचा जो ओपिनियन घेतला होता इकॉनॉमिक टाइम्सने, त्यांचीच फिगर आहे सौजन्य, त्यांच्या सौजन्याने 40.2% लोक म्हणतात की येस 5 ट्रिलियन एवढी इकॉनॉमी होईल. ठीक आहे. काय म्हणतात 38.2% लोक काय म्हणतात की नाही होईल, पण तुम्हाला खूप चांगले सुधारणा कराव्या लागतील. 12.4 म्हणतील नाही हे काही शक्य नाहीये. ठीक आहे. येस. आणि 9.2 म्हणतील फार अशक्य आहे असं म्हणताय. म्हणजे आपण स्वप्न तर ठेवले मित्रांनो, पण ते साकार होईल का माहित नाही, पण ते व्हावं अशी अपेक्षा आहे मित्रांनो. ठीक आहे. मग असं थोडस जीडीपी बद्दल सगळ्या माहिती मित्रांनो, कन्सेप्ट बद्दल पाहिलेले आपण 4 व्याख्या, जीडीपी ऍट मार्केट प्राइस, जीडीपी त्यानंतर एनडीपी ऍट मार्केट प्राइस, त्यानंतर जीडीपी ऍट मार्केट फॅक्टर कॉस्ट आणि एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, म्हणजे 4 संकल्पना आपण पाहिल्यात मित्रांनो. थांबूया इथे मग आपण. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम ही यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा मित्रांनो, सचित हा कोड यूज करा, 10% तुम्ही ऑफ मिळू शकता. ठीक आहे. ओके, बाय, टेक केअर, विश यू व्हेरी हॅपी दिवाळी तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांना. दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा. गर्दी टाळा मित्रांनो, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. ठीक आहे. ओके, कोरोनापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करा. थँक्यू सो मच.